नागरिकत्व कायद्याला शिरोळ तालुक्यातून मोठा विरोध होऊ लागला आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी शिरोळमध्ये आज विराट मोर्चा निघाला. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा या मोर्चात सहभाग नोंदवत या कायद्याला विरोध केला. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. यानंतर राष्ट्रगीत होणार काम या सरकारनं केलंय म्हणतो ते काही चुकीचं होणार नाही. घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक जो साथी यहाँ पर आए हैं मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, उनका स्वागत करता हूँ. मोहतरम हजरत हम यहाँ जो पहुंचे हैं पावसाळी अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये हे जे सीएए बिल पास झालं त्याच्यामध्ये याला कुठेतरी धक्का बसतो. कारण घटनेला जो आत्मा आहे या देशातल्या नागरिकांच्या मध्ये भेदभाव न करण्याचा त्या आत्म्यालाच ठेच पोहोचवून हा कायदा बहुमताच्या जोरावर लोकसभेमध्ये संमत केलेला आहे. हा जो नागरिकत्व सुधारणा कायदा आहे या कायद्यामुळं विनाकारण भारतामध्ये असणाऱ्या लोकांच्या मध्ये जातीय आणि धार्मिक भेदभाव केला जातोय. आणि म्हणून हा देश खरं तर संविधानानं काय सांगितलेलं आहे, धर्मनिरपेक्षता हा या देशाचा आत्मा आहे हे संविधानानं सांगितलेलं आहे आणि त्या आत्म्याला कुठेतरी ठेस पोहोचते. आणि म्हणून हा कायदा हा घटना विरोधी आहे. म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा कायदा मागे घ्या. खरं म्हणजे हा कायदा काय केला हेच खरं करायचं कारण आहे. खरं आतापर्यंत इतका शांतपणे आपला देश चाललेला असताना या कायद्याची कशासाठी नियोजन केलं गेलं हेच कळत नाही. हे संवेदन संपवण्याच्या दृष्टीने चाललेली ही वाटचाल आहे. हिंदू मुस्लिम लोकांच्या भांडण लावण्याची ही वाटचाल चालू आहे. म्हणून सर्वांनी एकत्र राहून या कायद्याच्या विरोधात लढा देण्याची अत्यंत गरज आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अत्यंत शांततेपणानं हे मोर्चा काढून दाखवून दिलेला आहे. हिंदू मुस्लिम एक आहे, एक राहूनच आपण आपला देश वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा. कुठल्याही पद्धतीचं आपण आणि त्या घटनेच्या आधारावर या देशातला प्रत्येक जाती धर्माचा पंथाचा माणूस आज गेली 70-75 वर्ष ह्या देशामध्ये गुण्यागोविंदाला राहतो. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वितुष्ट निर्माण करायचं आणि ह्या देशामध्ये अराजकता माजवायची आणि आपली सत्ता परत आपण त्या सत्तेवर यायची अशा पद्धतीची भूमिका या भारतीय जनता पार्टीनं गेल्या 5-7 वर्षाचा आपण जर त्यांचा इतिहास बघितला. बंधूंनो हे केवळ नुसतं भारतीय जनता पार्टीनं हे कायदा आणला हा खरं अर्थानं हे तुमच्या आणि माझ्या जीवावर आणला. जर आम्ही त्यांनी 300 वरचा आकडा जर दिला नसता तर आज हो कायदा आला नसता. ही चूक भविष्य काळामध्ये होता कामा नये याची सुद्धा जबाबदारी भविष्य काळामध्ये आपण घ्यायची गरज आहे. आणि ती घेण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे भविष्य काळामध्ये प्रयत्न करत